फेटे मारणे असतो. त्यामुळे होय खरंय. कसं आहे आता, पूर्वी सगळे हेलपाटेवाला काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द पण खेटे मारणे हा शब्द पण. त्यामुळे होय खरंय. देशमुख साहेब तुम्हाला सांगतो, दादा जेव्हा आपल्या सरकार सोबत आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं, देशाला पुढे न्यायचं असेल, देशाची प्रगती करायची असेल, उन्नती करायची असेल, तर नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे. आणि आणि या राज्य सरकारचं जे काम आहे हे गतिमान आणि वेगवान आहे, आणि म्हणून मी या राज्य सरकारच्या सोबत येतोय हे सांगितलं त्यांनी. त्यामुळे राज्याचं काम बघून आता तिकडे त्यांना काम करायला थोडस अडचण होती पलीकडे. त्यांची स्पीड 100 ची, तिकडे स्पीड 20 ची. 100 आणि 20 चा स्पीड मॅच होऊ शकत नाही, कारण आता तो स्पीड पण वाढलाय, 150 झालाय समृद्धीचा. त्यामुळे तो मॅच करणं अवघड आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगतो, एक चांगलं काम सुरू आहे. आम्हाला जेव्हा कुठं काय तुम्हाला वाटलं ना बाबा इथं चुकीचं आहे, तुम्ही विचारा ना आम्हाला, पण जे बाळासाहेब जे चांगलं काम आम्ही करतोय त्याच्यावर टीका करू नका तुम्ही. त्याच्यावर तुम्ही शेवटी त्याच्यातून कोणाला फायदा होतोय, सर्वसामान्य माणसाला. ते पण झालं ना, आमची काल चर्चा झाली, बैठक झाली. तुम्ही असं जास्ती म्हणजे तुम्ही बघा, सहकार्याच्या भूमिकेतून आपण गेलं पाहिजे. आणि महिला बचत गट, नाना महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी यावेळेस आम्ही शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदी देखील महिला बचत गटामार्फत करण्याचा निर्णय घेतला. बघा ज्याच्या पाठीमाग महिला उभ्या राहतात ना ताकदीने, त्याचं काय होतं माहित आपल्याला एकदम. त्यामुळे हे सगळं जे आहे महिला सक्षमीकरण आणि त्यांना मदत करणं, कुटुंब चालवत असताना ही जी काय कुटुंब चालवायची कसरत करावी लागते हे आम्हाला माहिती आहे, आणि म्हणून जेवढं काय त्यांना मदत करता येईल ते आपलं सरकार करणार आहे. आणि म्हणून आज हे जे निर्णय घेतलेत आपण, ते लोकहितासाठी घेतले, जनतेच्या हितासाठी घेतलेत, आणि ताबडतोब त्याचं वाटप जे आहे इमिजिएट ॲक्शन हे देखील आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला देखील मनापासून नाना म्हणून अध्यक्ष महोदय मला आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद.